डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालय पातुरे येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दत्तक ग्राम दिग्रस बुद्रुक येथे संपन्न. डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालय पातूर विशेष शिबिर दिनांक 24 जानेवारी 2020 ते दिनांक 30 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये दत्तक ग्राम दिग्रस बुद्रुक तालुका पातूर जिल्हा अकोला येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री आचार्य केशव गावंडे, रासेयो समिती तथा कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, उद्घाटक श्री केशव मेतकर, कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री गुलाबराव टाले, आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, श्री कृष्णराव भुसकटे, आजीवन सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, डॉक्टर व्ही एन जायले, प्राचार्य डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालय पातूर, श्री विजय ताले, अनंत ताले, गोवर्धन डाबेराव, मनोज गवई, सुनील गवई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ममता इंगोले यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर रोनिल आहाडे यांनी केले. महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रकल्प बंधारा बांधणे तसेच गावातील पूर्ण रस्ते साफ करून गावातील जे खड्डे होते त्या खड्ड्यांमध्ये माती टाकून ते खड्डे बुजवून आले व गोपीनाथ महाराज संस्थान येथे साफसफाई व स्वच्छता केली. तसेच आजूबाजूच्या परिसरातील देखील स्वच्छता करून एक अनमोल स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी ग्रामस्वच्छता, रक्तगट, आरोग्य तपासणी, व्यक्तिमत्व विकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरण जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वयंरोजगार मार्गदर्शन, प्रकल्प बांधारा अशा प्रकारे विविध उपक्रम तसेच दैनंदिन कार्यक्रमांमध्ये प्रार्थना, योगासने व प्राणायाम, अल्पोहार, श्रमदान, भोजन व व्यक्तिगत स्वच्छता, बौद्धिक सत्र, प्रार्थना, स्मृतिगीते, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे घेण्यात आलेल्या कॅम्पच्या माध्यमातून दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी दुपारी 2 वाजता समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुलाबराव टाले साहेब अध्यक्ष गोपीनाथ महाराज संस्थान दिग्रसचे होते. प्रमुख अतिथी डॉक्टर व्ही एन जायले, प्राचार्य डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालय पातूर, प्रमुख उपस्थिती डॉक्टर ममता इंगोले या होत्या व सत्कार मूर्ती आदरणीय उजाडे सर व उजाडे वहिनी होत्या. पत्रकारांचा सत्कार महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांची पत्रकार शिक्षक उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर व्ही एन जायले सर यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रोनिल आहाडे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक राहुल माहुरे, प्राध्यापक विजय साखरे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कोमल ताले, सहायक कार्यक्रम अधिकारी विद्यार्थी प्रतिनिधी वैभव नांदुरकर, रासेयो स्वयंसेवक प्रशिक बदोडे, प्रसन्न ढोणे, माजी रासेयो स्वयंसेवक विकास जाधव यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचा यशस्वीरित्या समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भारती सोडंके व निकिता भालतिलक यांनी केले. प्रास्ताविक कुमारी अर्पिता काटे हिने केले. सोबत सत्कार मूर्ती व सर्व स्वागतांचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ममता इंगोले यांनी केले व कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा कुमारी स्नेहल गवई व प्रशिका बोदडे यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती कराडे हिने केले. तसेच कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावकरी मंडळीही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परिसरात कौतुक करण्यात आले. अविनाश पोहरे, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, पातूर. शिंपले उघडल्यावर एक मोती निघतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण मॅम तुमच्यासारखा एखादाच सापडतो. ज्यांनी दिवसात खराट्याने गाव स्वच्छ केलं आणि रात्री मनावरची धूळ स्वच्छ केली, असे कर्मयोगी गाडगे बाबू. कार्यक्रमाचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पुढे करावा याकरिता मी निकिताला आमंत्रित करते. मी सर्वप्रथम शब्द डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालय पातूर येथील विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी, आम्ही इथे डिग्रस बुद्रुक येथे हा कार्यक्रम 7 दिवसाचा राबवण्यात आलेला होता. आम्ही 7 दिवस येथे सर्वजण राहून इथून
सर्वांची म्हणजे सेवा करून सर्वांची सेवा केली. इथं आम्ही स्वच्छता केली, स्वच्छतेचे नियम पाळले आणि सकाळी 7 वाजतापासून आमची रुटीन सुरू व्हायची आणि संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आमची रुटीन चालायची. सकाळी 7 वाजता आम्ही सकाळी स्टार्ट सिन्हा महाविद्यालयाचे आम्ही NSSचं पथक घेऊन यावर्षी डिग्रस बुद्रुक या गावात सोपीनाथ महाराज संस्थानवर आपला रासयोचा 7 दिवसीय विशेष शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं. 7 दिवसांमध्ये आम्ही या ठिकाणी बंधारा बांधण्याचं काम केलं असून स्वच्छतेचं या ठिकाणी मोठ्या प्रकारचं काम केलेलं आहे. कारण येणाऱ्या 7 फेब्रुवारीला इथे मोठ्या स्वरूपात जत्रा असते, त्याच्या आधी आम्ही हे काम केलं. इथल्या गावकऱ्यांनी, इथल्या संस्थांचे अध्यक्ष माननीय गुलाबरावजी काले पाटील साहेब यांनी आम्हाला छान सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. महाविद्यालयाचे प्राचार्य जायले सर यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.